मी सुवर्णा, न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातम्या या बुलेटिन मध्ये आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवात आपण हेडलाइन्स ने करूयात। हेडलाइन्स, प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीला रवाना। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवारांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। 2 दिवसांपूर्वी दिला होता पदाचा राजीनामा। निवृत्तीची घोषणा केलेल्या निलेश राणेंची समजूत काढण्याचे भाजपकडून प्रयत्न। निलेश राणेंच्या नेतृत्वात झंझावात सुरू राहणार असल्याचं म्हणत मंत्री रवींद्र चव्हाणांकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। दसऱ्याला रावण दहनाच्या परंपरेवर पूर्णतः बंदी आणावी। आमदार मिटकरींच्या मागणीनं नव्या वादाला तोंड तर मिटकरींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला सुरुवात। सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा केला आरोप। आरक्षणाकरता मी स्वतः प्रयत्नशील, मला समाजाच्या वेदना कळतात। जरांगे पाटलांच्या भेटी दरम्यान संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेकडून एका माजी महापौराची चौकशी होणार। ललितची जुनी गाडी माजी महापौराकडे असल्याची सूत्रांची माहिती। मराठा आरक्षणाकरता नेत्यांना गावबंदीचं लोण पोहोचलं पंढरपूर तालुक्यात। आरक्षण मिळाल्याशिवाय सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा अजनसोंड गावचा निर्णय। पुण्याच्या हडपसरमध्ये गावगुंडांचा हैदोस। टोळक्यांकडून 20 ते 30 वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून तपास सुरू।